नमस्कार मंडळी, मी कांचन नोमस किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। हिवाळा चालू आहे, मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मेथी अवेलेबल आहे, तर आपण आज बघणार आहोत मेथीचे खरपूस असे पराठे। हे पराठे तुम्ही दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर खाऊ शकता। वेळ शेवटपर्यंत बघा, चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। ची एक जोडी घेतलेली होती, ती साफ करून घेतली आहे, त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। हिवाळ्यामध्ये मेथी खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे। त्याचबरोबर मी टाकणार आहे कांदा, हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, जिरं, लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, हळदी, धनजिरा पावडर। मेथी बारीक कापून घ्यायची आहे आणि हे सगळं मेथीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ थोडं ॲड केलेलं आहे कारण त्यामध्ये आपण पीठ पण टाकणार आहोत। व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ह्यामध्ये मी टाकणार आहे तीळ, चणा डाळचं पीठ अर्धी वाटी, अर्धा लिंबाचा रस। इथे मी लाल मिरची पावडर आणि हिरवी मिरची दोन्ही टाकलेली आहे। हिरवी मिरची अदरक लसूणच्या पेस्टने आपल्या पराठ्यांना खूप छान टेस्ट येते, तर तुम्ही नक्की एकदा वापरून बघा। लिंबाचा रस टाका, त्याऐवजी दही पण टाकू शकतात। परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्यावेळी टाकणार आहे गव्हाचं पीठ आणि याचा आपण एक डो रेडी करून घेऊयात। इथे पराठ्यांचा डो आपला रेडी झालेला आहे। सगळ्या शेवटी टाकत आहे तेल आणि 5 ते 7 मिनटं हा डो आपण रेस्ट करून घेऊयात। आता पराठे लाटून घेऊयात। तुमच्या आवडीप्रमाणे छोटे किंवा मोठे इथे पराठे तुम्ही लाटू शकतात। सुका पीठ लावायचं आहे। पराठा लाटून झालेला आहे, तवा पण मी गरम करून घेतलेला आहे। तव्यावर टाकणार आहे आपला पराठा। तवा गरम झाला आहे, त्यावर टाकणार आहे पराठा। आणि पराठा टाकल्यानंतर लगेच मी तेल सोडणार नाही आहे। दोन्ही साईडने आधी पराठा थोडं भाजून घेणार आहे, नंतर मी इथे तेल सोडणार आहे। तुम्ही तेलच्या ऐवजी तुपाचा वापर किंवा बटर पण टाकू शकतात। एका साईड जो आपला पराठा आहे ना, तो भाजला गेला आहे, तो मी पलटून घेणार आहे आणि दुसऱ्या साईडने पण थोडा भाजून घेणार आहे। आता पराठा दुसऱ्या साईडने पण चांगला भाजला गेला आहे। आता दोन्ही साईडने मी तेल सोडून पराठा दोन्ही साईडने छान करफूस होईपर्यंत भाजून घेणार आहे। तुम्ही इथे बघू शकता दोन्ही साईडने आपला जो पराठा आहे ना, छान करफूस असा भाजला गेलेला आहे, तो मी काढून घेतलेला आहे। आणि अशाच प्रकारे दुसरा पराठा पण मी भाजून घेणार आहे। चला तर मंडळी, इथे आपले खरपूस असे टेस्टी मेथीचे पराठे खाण्यासाठी रेडी झालेले आहे। तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणत्याही कारणाने आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नोमस किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।